आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. म्हणजे येथे उत्तर भारतीयांमध्ये मानाचा समजला जाणारा छठ पूजा महोत्सव पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. यानिमित्तानं महिलांनी केलेला उपवास मावळत्या आणि उगवत्या सूर्याला अर्ध देऊन सोडण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज मंगळवारी सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्ध देण्यासाठी समाज बांधवांनी गर्दी केली होती. बुधवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्ध दिल्यावर या महोत्सवाची सांगता होणार आहे. वस्त्रनगरी, इसरगंजी आणि परिसराच्या औद्योगिकरणामुळे बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड यासह अनेक उत्तर भारतीय परिसरामध्ये स्थायिक झाले आहेत. दिवाळीनंतर सहाव्या दिवशी उत्तर भारतीयांमध्ये छठपूजा महोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बिहारी समाज अंतर्गत राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या वतीनं पंचगंगा नदीघाट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आज मंगळवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर उत्तर भारतीय बांधवांनी, विशेषतः महिलांनी मावळत्या सूर्याची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमास संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अशोक कुमार श्रीवास्तव, उपाध्यक्ष जनार्दन दाऊ प्रसाद, छोटन झा, ब्रजनाथ शर्मा, विजय मंडल, मातादीन खंडेलवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.